रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे सध्या राज्यामध्ये शिवसेना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशातच यवतमाळच्या दत्त चौकामध्ये शिवसेनेनं रामदास कदमाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं आहे. माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, तुम्ही हा आंदोलन कशा संदर्भात करताय, तुमच्या भावना काय? ज्या रामदास कदमांनी गलिच्छ वक्तव्य करून गरळ ओकून घाण ओकून आमच्या पक्षप्रमुखावर गलिच्छ आरोप करण्यामुळे आम्ही यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतो आहे. आणि या रामदास कदमांनी हिम्मत असेल तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात येऊन दाखवावा. यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना त्यांना समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतो की रामदास कदमांनी शिवसेना सोडताना अख्ख्या महाराष्ट्रासमोर डोळ्यात पाणी आणून रडताना शिवसेना सोडली होती. या संदर्भात अजून आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड आहे. भाऊ काय सांगताय? आज या गद्दार रामदास कदमांनी, मी तर मंदबुद्धी म्हणेन या मूर्खाला, की ज्या शिवसेनेने याला मोठी मोठी पदं दिली, बाळासाहेबांनी याला मोठं केलं, उद्धव साहेबांनी याला सतत सोबत ठेवलं, याला नेता केलं, आणि आज हा शिवसेना सोडताना हा गद्दार रामदास कदम, म्हणजे त्याचा मुलगा 50 खोके घेऊन हरामखोर गद्दार झाला, त्याच्यासोबत हा रामदास कदमही गद्दार, आणि शिवसेना सोडताना हरामखोर ढसाढसा रडून नाटकं करत होता, आणि आज हा रामदास कदम स्वतःच्या आईला जसं बोलतात, स्वतःच्या आईवर चारित्र्यावर शिंतोडी उडवत आहे, माननीय उद्धव साहेबाच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवत आहे, म्हणजे सवंग लोकप्रियता मिळवणं हे कोणत्या थराला चालले, हे खरोखर भारतीय जनता पार्टीने सोडलेले भुंकणारे कुत्रे आहेत. आणि लक्षात ठेवा की आज आता शिवसेनेच्या भावना, शिवसैनिकाच्या भावना तीव्र झाल्या आहे. आज उद्धव साहेब अतिशय शांत आणि संयमी नेतृत्व आहे. उद्धव साहेब कधी म्हणत नाही की बुवा यांना उत्तर द्या हे करा, परंतु आम्ही आज ठरवून टाकलेलं आहे. आता संयमाचा आमचा बांध तुटलेला आहे. आता याच्यानंतर गद्दार आम्हाला अशा प्रकारे बोलताना आमच्यासमोर जर बोलले तर तिथंच त्यांना जोड्याचा प्रस जागेवर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. आणि रामदास कदमाबद्दल बोलतो, यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी येऊन दाखवा हरामखोरांनी, त्याला जोड्याचा प्रसाद पूर्ण ताकद लावून घ्यावी प्रशासनाने. त्या जोड्याचा प्रसाद जर या शिवसैनिकांनी जिल्ह्यातल्या दिला नाही तर आम्हीसुद्धा शिवसैनिक नाही नावाचे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रामदास कदमांनी पाय ठेवला तर त्याला जोड्याचा प्रसाद दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या वतीने दिला आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.